देशात गाजलेल्या जस्टिस लोया यांच्या मृत्यूवरील मुद्द्यावर हू किल जज लोया या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. हे उद्घाटन कन्हैया कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील तापडिया नाट्य मंदिर येथे न्यायाधीश लोया यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाची दुसरी आवृत्ती हू किल जज लोया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. सदरील पुस्तक ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लिहिले असून 15 दिवसात या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असून या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज रोजी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की लवकरच या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे. सदरील पुस्तकामध्ये न्यायाधीश यांचा मृत्यू का आणि कशासाठी झाला या संदर्भात सखोल माहिती देणारा आणि देश कोणत्या वळणावर आणि कुठे चालला आहे याची दिशा ठरवणार असल्याचे मत कुमार यांनी आपल्या मनोगतातून मांडले आहे. यावेळी जयदेव डोळस यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की राजकारण आणि समाजकारण मध्ये न्यायव्यवस्था कुठेतरी बदलल्याचे चित्र यांच्या मृत्यूतून दिसून आले. एका पत्रकाराचा जीवन प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळतो असे मत त्यांनी मांडले आहे. सदरील पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज रोजी औरंगाबाद शहरातील निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात करण्यात आले. यावेळी औरंगाबाद शहरातील विविध नागरिक पत्रकार व विविध लेखकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. आत्ता मी लिहिलेल्या या हू किल जज लोया या पुस्तकाची सेकंड एडिशन आज रिलीज झाली. पहिली एडिशन 9 मेला रिलीज झाली होती आणि 24 मेला ती संपली 15 दिवसामध्ये आणि त्यामुळे दुसरी आवृत्ती ही आज 1 जूनला आलेली आहे. आणि या निमित्ताने जज लोयांच्या मृत्यूमागचं जे सत्य आहे हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका पत्रकाराचा प्रवास कसा असतो ते करत असताना हेही या निमित्ताने लोकांना समजू शकेल तर जास्तीत जास्त लोकांनी हे घ्यावं पुस्तक आणि खूप काही समजेल. आणि शेवटी तो प्रबोधन करणं हा पत्रकाराचा मार्ग असतो तर तोच या पुस्तकातूनही मी केलेला आहे. थँक्यू. मराठी आवृत्ती जुलैमध्ये येईल. त्याचा अनुवाद चालू आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत येईल. राजनीती करे ना, जिसको जैसी राजनीती करनी है वो राजनीती करे. जिस तरह की विचारधारा का वो समर्थन करना चाहते हैं उस विचारधारा का वो समर्थन करे. लेकिन एक विचारधारा के सामने दूसरी और कोई विचारधारा होगी ही नहीं. मैं समझता हूं कि ये भारतीयता के अस्तित्व के खिलाफ है. ये भारतीयता के अस्तित्व के खिलाफ इस रूप में है कि आप देख लीजिए इस देश के दर्शन में, इस देश की परंपरा में और इस देश के इतिहास के हर दौर में हर सवाल के ऊपर सवाल खड़ा करने वाले लोग रहे हैं. मैं एक छोटा सा उदाहरण देता हूं. मैं जब स्कूल में पढ़ता था तो मुझे बलकरण की कहानी सुनाई जाती थी. निरंजन जी हमारे लिए बहुत जरूरी है. तैमूर लंग नाम का जब एक लुटेरा आया और उसकी सेना जब बस्तियों को लूट रही थी, लोग अपने घरों को छोड़कर भाग रहे थे, तो एक छोटा बच्चा भविष्य का सामने कारण जो का इतिहास घटना तो इतिहास निरंजन जी या पद्धति में मानता है. जो आज वो कुठल्या इंग्रजी अथवा भारतीय पत्रकारांना मांडलेला होता. कादंबरीचं स्वरूप, त्याला आत्मचरित्राची दूत आणि जी जी घटना आपल्याला अनुभवाला आली ती जशीच्या तशी निरंजन मांडल्यामुळं हे पुस्तक अत्यंत वाचनीय असं झालेलं आहे. आता शीर्षकातच त्यांना निर्णय घेऊन टाकलेला आहे. आता गंमत अशी की न्याय संस्था पत्रकारांना न्याय देते असं म्हणतात. इथे पत्रकार एका न्यायाधीशाला न्यायालयाला मिळालेला आहे. भारतामध्ये आता अशी अवस्था आली आहे की कोणी कोणाला न्याय द्यायचा